500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्या येथे सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्त आनंदोत्सव जल्लोष साजरा करण्यासाठी निलंगा नगरी सज्ज झाली आहे. श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंदिर उत्सव समिती व अक्का फाउंडेशनच्या वतीने निळकंठेश्वर मंदिर निलंगा येथे पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. श्रीराम लल्लांच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बैठकीत उपस्थित रामभक्तांनी रामलल्लांच्या स्वागतासाठी घरोघरी रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करणे, शहरातील सर्व मंदिरांची स्वच्छता करून आकर्षक रोषणाई करणे, रामकथा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढणे यासह विविध मौलिक सूचना मांडल्या. शहरातील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन श्रीराम लल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्यानुसार निलंगा शहरात 18 ते 22 जानेवारी या कालावधीत निळकंठेश्वर मंदिर निलंगा येथे दुपारी 2 ते 6 या वेळेत रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 6 देवी मंदिर शिवाजीनगर ते निळकंठेश्वर मंदिर भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6 ते 8 निळकंठेश्वर मंदिरे येथे दीपोत्सव, महाआरती, आतिषबाजी व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच शहरातील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रामभक्तांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीला श्रीराम भक्त मंडळी, कारसेवक, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.